नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, कोविड संदर्भातची अतिशय महत्त्वपूर्ण अशी अपडेट असणार आहे. मित्रांनो, टी व्हीवरती न्यूजपेपरवरती आपण पाहिलं असेल, शासनामार्फत ज्या ज्या ठिकाणी कोविडचे ॲक्टिव्ह रुग्ण सापडत आहेत तर पाहायला मिळत असेल, ऐकायला मिळत असेल. तर या गोष्टीचा विचार करता आपण स्वतःसुद्धा सेफ राहणे गरजेचं आहे. आता चालू घडीला मित्रांनो, कोविडचे ॲक्टिव्ह रुग्ण पाहता आपणसुद्धा शासनामार्फत दिलेल्या अटी नियमांचं पालन करणं खूप गरजेचं असणार आहे. याच्यामध्ये मित्रांनो, आता चालू घडीला आपल्या कामाच्या ठिकाणी जे कोविडचं सर्टिफिकेट लागतं, तर या सर्टिफिकेट संदर्भात भरपूर लाभार्थ्यांना अडचण येते. कामाच्या ठिकाणी या सर्टिफिकेटची रिक्वायर्ड असल्यामुळे त्यांच्याजवळ सर्टिफिकेट उपलब्ध होत नाही आणि ऐन टायमाला त्यांची पळापळ होते. तर तुम्हाला पळापळ करण्याची काहीही गरज नाही, तुम्ही घर बसल्या स्वतःच्या मोबाईलवरून सुद्धा हे कोविडचं सर्टिफिकेट डाउनलोड करू शकता. अगदी 2 मिनिटाची प्रोसेस असणार आहे, शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशा ज्या काही महत्त्वपूर्ण अपडेट असतील या अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही घर बसल्या स्वतःच्या मोबाईलवरती पाहू शकता. चला तर वेळ न घालवता आपण सर्टिफिकेटची प्रोसेस पाहूया, कशा स्वरूपात आपल्याला हे सर्टिफिकेट जे आहे ते डाउनलोड करून घेता येणार आहे. तर डाउनलोडसाठी मित्रांनो, व्यवस्थित डेस्कटॉपवरती लक्ष द्या. आपण या ठिकाणी डेस्कटॉपवरती हा संपूर्ण डाटा ओपन केलेला आहे. इथं पाहू शकता आपल्याला गुगलला यायचं आहे. गुगलला आल्यानंतर आपल्याला कोविड सर्टिफिकेट असं सर्च करायचं आहे. कोविड सर्टिफिकेट सर्च केल्यानंतर इथं आपल्याला खाली पाहू शकता पहिलीच आपल्याला लिंक जी आहे ती ओपन झालेली आहे. कोविन म्हणून ही लिंक जी आहे ती ओपन आहे. डाउनलोड वॅक्सिनेशन सर्टिफिकेट असा जो ऑप्शन दिसत आहे याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर पाहू शकता आपल्या पुढं आता कोविडची एक वेबसाईट जी आहे ती ओपन झालेली आहे. या ठिकाणून आपल्याला सर्टिफिकेट जे आहे ते आता डाउनलोड करायचं आहे. सर्टिफिकेट डाउनलोड करण्यासाठी सुरुवातीला तर पाहू शकता आपल्याला मोबाईल नंबरची रिक्वायर्ड करण्यात आलेली आहे. मोबाईल नंबर कोणता टाकचाल, ज्यावेळेस तुम्ही इंजेक्शन घेतलं असेल त्यावेळेस जो तुम्ही मोबाईल नंबर दिला असेल तर त्याच मोबाईल नंबर आपल्याला इथं भरायचा आहे. मोबाईल नंबर जो आहे तो टाकून घ्या. मोबाईल नंबर टाकून घेतलेला आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर गेट OTP वरती आपल्याला क्लिक करायचं आहे. मोबाईलवरती एक OTP जाईल, तो OTP आपल्याला या ठिकाणी व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. OTP टाकून घेऊया. OTP भरून घेतलेला आहे. खाली व्हेरीफाय आणि प्रोसेडवरती क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय प्रोसेडवरती क्लिक केल्यानंतर आपल्या पुढे नवीन टॅब जो आहे तो ओपन होणार आहे. इथं पाहू शकता त्या मोबाईल नंबरवरती जे काही लाभार्थी रजिस्टर असतील त्या संपूर्ण लाभार्थ्यांची या ठिकाणी यादी आलेली पाहायला मिळेल. याच्यामध्ये आपल्याला आपलं नाव जे आहे ते शोधायचं आहे. आपलं नाव शोधल्यानंतर या ठिकाणी आपण कोणते डोस घेतलेले आहेत, किती डोस घेतलेले आहेत, कोणत्या तारखेला, संपूर्ण डाटा जो आहे तो आपल्या पुढे इथं पाहायला मिळेल. याच्यामध्येच आपल्याला इथं पाहू शकता 2 नंबरच्या डोसच्या इथं आपल्याला सर्टिफिकेट असा ऑप्शन दिसत आहे. याच्यावरती क्लिक करायचं आहे. सर्टिफिकेटवरती क्लिक केल्यानंतर खाली आपल्याला डाउनलोडसाठी ऑप्शन आलेला आहे. डाउनलोडवरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी थोडीशी प्रोसेस होऊन आपलं सर्टिफिकेट जे आहे ते इथं खाली पाहू शकता डाउनलोड झालेलं आहे. सर्टिफिकेटवरती क्लिक करा. आपल्या पुढे सर्टिफिकेट जे आहे ते ओपन झालेलं पाहायला मिळेल. सर्टिफिकेट फॉर कोविड-19 वॅक्सिनेशन. तर इथं या ठिकाणी आपल्याला जे कामाच्या ठिकाणी सर्टिफिकेट लागतं तर ते सर्टिफिकेट या ठिकाणी ओपन झालेलं आहे. तर याची प्रिंट काढा आणि तुमच्या कामाच्या ठिकाणी याची पावती जी आहे ती तुम्ही दाखवू शकता. तर अगदी साधी आणि सोपी प्रोसेस आहे मित्रांनो. तुमच्या मोबाईलवरून सुद्धा एक साध्या सोप्या पद्धतीने हे सर्टिफिकेट डाउनलोड करून तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून ठेवू शकता. तर चालगोडीला मित्रांनो, एक अतिशय महत्त्वाची अपडेट होती, तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं होतं. भरपूर लाभार्थ्यांनी आपल्याला याबद्दलची चौकशी केलेली होती, त्यामुळे व्हिडिओ बनवणं गरजेचं होतं. आपण व्हिडिओ पाहिला असेल तर आपल्या मित्रांनासुद्धा पाठवा, जेणेकरून त्यांनासुद्धा कोविड सर्टिफिकेट डाउनलोड करताना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये. तर मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.